नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विकी पाटील आपला खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज मी आलोय धुळ्याच्या म्हैशीच्या बाजारामध्ये। हा जो बाजार आहे मित्रांनो, मीना बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे। मंगळवारी भरतो, खूप मोठा बाजार आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये एक नंबर बाजार हा म्हैशींचा बाजार धुळ्यामध्ये भरतो। तर मित्रांनो, धुळ्यामध्ये आपल्याला गीर, मुर्रा, जाफर अशा प्रकारच्या म्हशी भेटतील। दुधाला तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या म्हशी असं मित्रांनो पाहू शकता आपण। आणि बरेच व्यापाऱ्यांच्या जाऊन इथे मित्रांनो प्रॉपर बांधलेले असतात, म्हणजे बाजार असो किंवा नसो तुम्ही कधी पण आले तरी तुम्हाला इथं कधी पण म्हशी भेटतील। तर पाहू शकता आपण या ठिकाणी छान प्रकाराचा बाजार आहे। मुर्रा, गीर, जाफर अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला म्हशी पाहायला भेटतील। तर मित्रांनो, ही म्हशी विक्री झालेली पाहू शकता आपण, चेक करून देता येते आपल्याला, दूध वगैरे पण चेक करता येते। हे पहा मित्रांनो खाली। तर मित्रांनो, या ठिकाणी जे पण म्हशी येतात चांगल्या क्वालिटीच्या असतात, दुधाला पण चांगले असतात आणि एक नंबर असा मित्रांनो। आम प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून व्यापारी किंवा शेतकरी असतो त्यांचा नंबर आपण टाकलेला असतो। हे पहा मित्रांनो, एक नंबर म्हशी झालेला व्यापारीचा आला, आता चेक करून देता येते आपल्याला। हे पहा मित्रांनो, चेक करता येते। हे पहा मित्रांनो, चेक करून देत आहे आपल्याला विक्री आलेली मित्रांनो म्हैस। त्यांनी आज कमीत कमी 5-6 म्हैशी विक्रीसाठी आणलेले आहेत। त्यांच्याकडे गिर गाई पण असतात, पण आता गिर गाई त्यांनी आणलेले आहेत। हे पहा मित्रांनो, चेक करून देत आहेत ते। चलो यार निथाले या, बैठो बैठो, अरे भाई चलो। पहा मित्रांनो, म्हैसी वगैरे त्यांनी घेतलेले आहेत। त्यांच्याकडे आज 5-6 म्हैशी विक्रीसाठी आणलेले आहेत। पाहू शकता आपण चांगल्या गॅरंटीच्या म्हशी असतात मित्रांनो। त्यांच्याकडे जाफर, मुर्रा, गीर अशा प्रकारच्या म्हशी त्या आणत राहतात। त्यांच्याकडे गिर गाई पण असतात, पण त्यांनी आज गिर गाई आणले नाही। ही म्हैस विक्री आलेली आहे मित्रांनो। पाहू शकता पहिली भरली, त्यांनी पूर्ण भरली गेली ती, आता परत ती आता भरत आहे। हे पहा मित्रांनो, एवढी चिक निघाला आहे वाटली मध्ये। हे पहा मित्रांनो, त्यांचा व्यवहार झालेला आहे, ते आता चेक करून देत आहे आपल्याला। तर सेठ ये बीत जाली ये बीत गई कैसा उसका ये हैदराबाद बीत हैदराबाद में गई गए कितने में बेची ये बेची है 1,65,000 1,65,000 में कितना दूध देंगे ये देंगे 24-25 24-25 कितना दिन हो सो चलने को अभी हो गए इसके पाँच दिन हो गए 5-6 दिन हो गए क्या बराबर तो पाए मित्रांनो 5-6 दिवस झालेले दुधाला पण चांगली आता चेक करून देत आहे कितना चेक निकल इसका भी दूध निकाल रहे हैं दूध निकाल रहे अभी बराबर तो 5-6 दिवस झालेले मित्रांनो कितना बेचता है इस वाला तीसरा बेचता और दात को कितने दियो कितना दी दात को 6 लीटर बराबर तो मित्रों दादाला दाताला 6 है दादी विक्री थी इसकी क्या कीमत बोली ये दूसरा बेत है क्या इसकी 2 लाख इसका 2 लाख रुपए प्योर प्योर जाफर है कितना दात इसका वाला इसके 6 दांत है गारंटी कैसा है इस वाली दूध की गारंटी ये निकालेंगे 22-24 लीटर दूध 22-24 फाइनल डायरेक्ट हाँ बिल्कुल बराबर और कितना बेट है इस वाला इसका दूसरा बेट है मित्रों दूध आता चांगले चैनल पर आए 2-4-5 रुपए प्रत्येक महीने जमा के कमी कर दिल तो चेक करूँ क्या नहीं प्रयत्न करा कितना दिन हो उसको देने को इसको हो गया 5-6 दिन 5-6 दिन हो गए क्या कीमत है इस वाली इसकी कीमत है 1,55,000 1,55,000 रुपये और दूध कितना देंगे 16 लीटर 16 लीटर चालू है अभी और दांत दांतों में 6 चालू है और बेट कितना बोले साल बेट इसका तीसरा बेट है ये गाभन है क्या ये गाभन है कितना दिन लेंगे ये लेंगे 8 दिन 8 दिन लेंगे कितना दूध देंगे ये दूध निकालेंगे आराम से 16 लीटर 16 लीटर फाइनल और उसका कीमत क्या बोली आपने इसकी कीमत 1.5 लाख 1.5 लाख रुपये बराबर तो मित्रों 1.5 लाख रुपये कीमत है दूधाला पण चांगले दूसरा वेट है दाताला कितने है दातों में 6 तो मित्रों गैरंटी का म्हशी भावनगर चाहिए सर्व म्हशी आणलेले त्यांनी छान प्रकारचे आहेत त्यांच्याकडे आता एक म्हशी विक्री आलेली आहे तुम्हाला पण दावली ती चेक करून तर सेडीस ये गाभन है क्या ये गाभन है कितना दिन लेगी सेडी ये लेंगी 2-3 दिन 2-3 दिन लेगी बराबर कितना दूध देंगे मिनिमम आराम से ये 15-16 लीटर निकालेंगे 15-16 देंगे दिखा पीछे से दिखा तो मैं मित्रांनो तुम्हाला संपूर्ण म्हशी आता मागून जातो आम्ही कितना दूध देंगे सगे फाइनल 15-16 लीटर निकालेंगे 15-16 3-4 दिन लेंगे हाँ 3-4 दिन इसका दांत कितना है ये भी दांतों में 6 दांतों में 6 और बेत इसका तीसरा बेत है तो मित्रांनो तीसरे बेताला है दूध आला पण चांगले गॅरंटी च्या म्हशी आणलेले त्यांनी आज त्यांची कमीत कमी त्यांनी 5-6 म्हशी आणलेले आहेत त्यांच्याकडे गिर गाई पण असतात पण त्यांनी आज गिर गाई आणलेली भावनगरच्या म्हशी मित्रांनो संपूर्ण पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले घेण्यासाठी पाहू शकता आपण चेक करून देत आहे पहा मित्रांनो मागून पाहू शकता मित्रांनो मागून पण तुम्हाला म्हशी वगैरे काचू वगैरे जाऊन देऊ तुम्ही म्हणजे तुम्हाला गेला काही प्रॉब्लेम येणार नाही
प्युअर गापर म्हणजे आणलेले मित्रांनो, तुम्ही त्यांच्याकडे गिर मुराज असे असतात होऊ शकतो म्हणजे ठिकाणी मित्रांनो आलेले शेतकरी घेण्यासाठी. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर म्हशी घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांचा बाजार पण असतो, मोठा बाजार भरतो त्या ठिकाणी. पण मित्रांनो शेतकरी पण नावाला असतात, बाकी तर व्यापारी जसं त्या ठिकाणी फक्त मोजकी शेतकरी असतात. जर कोणाला विक्री वगैरे करायची असेल ते तर आता शेतकरी पण येतात. आता या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी. बाकी या ठिकाणी मित्रांनो धुळ्यामध्ये असं आता व्यापाऱ्यांच्या दावणी असतात. मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये आपण गेल्यानंतर चेक करूनच घेण्याचा प्रयत्न करा आणि कोणालाही कॉलवर व्यवहार करू नका. इथं समक्ष या, पैसे वगैरे पहा, चेक करा, पूर्ण गॅरंटी असेल तेव्हाच घ्या. कारण मित्रांनो आपल्याला ते सांगतं 20-22 लिटर, तर मलाही शक्य वाटत नाही की प्रत्येक म्हैस 20-22 लिटर दूध देऊ शकते. पण देता बाकी, पण बाकी सांगतं आपल्याला फक्त. पण तुम्ही प्रत्येक शेतकरी हुशार असो मित्रांनो, चेक करूनच घेतो. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणाशी फसवणूक वगैरे व्हायला नाही पाहिजे. दारी यायचं, कॉलवर व्यवहार करायचं आणि दारीच्या समक्ष या. तुम्ही किमती वगैरे आपल्याला ते सांगता 1-2 लाख, पण तुम्ही इथं या, म्हैस चेक करा आणि संपूर्ण गॅरंटी असेल तेव्हाच घ्या मित्रांनो. होऊ शकता म्हैशी वगैरे आपण तर जरा आता मंदी मित्रांनो, आता बाजार जशी पाहिजे तशी भरत नाही होऊ शकता. पण या मंडपामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या भारी भारी म्हशी बांधलेले आहेत. हे पहा आचल सिंग जात पगडी कटकाटी सब चीज देखो दरवाजे बंदी तो चार लोग पूछे कहाँ से लेके आए. सब भावनगर का माल है. तर पाहू शकतो मित्रांनो जेवढे पण म्हशी ते सर्व गुजरातवरून आणतात. गुजरातवरून भावनगर, जामनगर अशा ठिकाणी त्या म्हशी आणतात आणि या ठिकाणी विक्री करतात. दुधाला पण चांगले असते मित्रांनो, सांगतात आपल्याला 15-20 लिटर. पण मिनिमम मित्रांनो प्रत्येक म्हैस एका टाईमला 8-9 लिटर दूध देऊ शकते. बाकी तर मला पण वाटत नाही एवढे दूध सांगतात आपल्याला. काही काही तर मित्रांनो आपण व्हिडिओ बनवताना काही ते मला सांगतात डायरेक्ट 30-35 पण सांगतात काही. पण आपल्याला आपला शेतकरी राजा खूप हुशार आहे, तो आल्यानंतर चेक करून घेणार आहे. म्हशी वगैरे चांगले असतात मित्रांनो, गॅरंटीचे असतात, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण चेक करूनच व्यवहार करा. माझी एवढी इच्छा आहे की म्हैस तुम्ही चेक करूनच घेण्याचा प्रयत्न करत जा. मित्रांनो आलेले शेतकरी घेण्यासाठी व्यवहार चालू त्यांचा वाला. मित्रांनो ही म्हैस मागता येते, ते पण आले होते पण ते चालले. आता 1,55,000 रुपये किंमत सांगता हिचवाली. आलेले बरेच शेतकरी येतात घेण्यासाठी, तुम्ही लांब लांबून शेतकरी येतात. जसा गोडेगाव म्हशीचा बाजार मित्रांनो, तसा धुळ्याचा बाजार पण एकदम मोठा बाजार आहे. या ठिकाणी तुम्हाला एकदम जबरदस्त आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी भेटतील. मुर्रा, जापर, गिर अशा प्रकारच्या म्हशी या ठिकाणी तुम्हाला भेटतील. खूप लांब लांबून शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये येत राहतात व्हिडिओ वगैरे पाहून. पण येतात मित्रांनो बरेच आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच म्हशी, गाई, बैलजोड्या विक्री होतात. बघू शकता आलेले शेतकरी या ठिकाणी घेण्यासाठी. दुसरी जगह जागो वो किंमत बोलेगा, तुम भावी नहीं बोलोगे तो कैसे करोगे. तुम मांगो 1,000 की, 1 रुपए की मांगो, मुझे अच्छी लगेगी मैं दे दूंगा. नहीं यार कोई बात नहीं यार, तुम एक बात तो नहीं सुनिए. हां ये बात सही बोला. तुम्हारे की ठीक होने वाली बात थोड़ी गिरास दिन भर सुबह से शाम तक. सेठ अपना नाम और मोबाइल नंबर बोलो. मेरा नाम सलमान कुरैशी है, मोबाइल नंबर है 95-129-21-21 9529292129. बराबर. तो मित्रों गिर गाय लेने के लिए संपर्क करें. कभी भी आ सकते गिर, कभी भी आओ. बाजार के दिन रहे नहीं रहे, कभी भी आ रहे दिन भी आओ 24/7 कभी भी आओ, माल मिलेगा. अभी गिर गाय नहीं लाया, आज गिर गाय एक है अभी मेरे पास. बराबर. तो गिर गाय की किमत बोल दो कितना है वो निकालो. तर मित्रांनो त्यांच्याकडे आता एक गिर गाय आहे सध्या. जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुम्ही बिंदाशा मित्रांनो बाजार समितीमध्ये तुम्ही या. बाजार असो किंवा नसो त्यांच्याकडे गिर गाय पण असतात. पण आसांच्याकडे आता सिकल एकच गिर गाय आणलेली त्यांनी. आता पाहू शकता आपण या ठिकाणी. जर तुम्ही आले खरेदीसाठी तर तुम्ही गिर गाय किंमत वगैरे ते कामात आहे जरा शेतकरी आलेले घेण्यासाठी. तर ही गिर गाय पण आहे त्यांच्याकडे. ही जी म्हैस होती ही विक्री आलेली मित्रांनो, छान प्रकारची म्हैस होती, दुधाला पण चांगली होती. तर चालू त्यांचा व्यवहार येत आहे शेतकरी घेण्यासाठी. हे पूर्ण जेवढे पण मंडपामध्ये दिसतंय मित्रांनो, हे टोटल व्यापाऱ्यांचे दावणे आहेत. हे पाय या शेडला पण बांधलेले आहेत, बाकी शेडमध्ये. चोवीस
पाहू शकता बरेच शेतकरी येतात इथे. अभी आठ दिन नहीं नहीं बैठते नहीं आएगा बैस पे भाव लग रही है पूरी बढ़ जाएगी आठ दिन बाद ही एक एक लाख रुपए